नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी विषय माहिती म्हणून तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद वर्धा याच्या अंतर्गत निघालेल्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू. तर तुम्ही नोकरी समेश्वर ॲड चॅनलवर प्रथमदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून मी कुठलाही नोकरी विषय टाकला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. तर सुरू करूया जाहिरातीबद्दलची. तर जिल्हा परिषद वर्धा यामध्ये एकूण 3 प्रकारच्या पोस्ट आहेत आणि जे एकूण जागा जी आहे ते 58. तर आता आपण पाहणार आहोत ह्या 3 प्रकारच्या पोस्ट कुठल्या आहे, त्याची पात्रता काय आहे आणि त्याची मुलाखत तारीख केव्हायची आहे, म्हणजे हे जी भरती होणार आहे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे होणार आहे, म्हणजे तुमची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तर वर्धा जिल्ह्याकरता जी भरती आहे ही फक्त 3 महिन्याकरिताच राहणार आहे, म्हणजे ही भरती आहे जे कंत्राटी पद्धतीची आहे. तर यामध्ये एकूण पाहा त्याच्या 3 प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहे. तर पहिली जी पोस्ट आहे ते आयुष वैद्यकीय अधिकारी, याची जी पात्रता आहे ते मागितली आहे BAMS किंवा BUMS किंवा BDS हे तुमचं याचं रजिस्ट्रेशन झालेलं असणे आवश्यक आहे. याचं मानधन जे राहणार आहे ते मानधनात 30,000 रुपये, म्हणजे तुम्हाला 30,000 रुपये महिना मिळणार आहे. आणि तुम्ही मुलाखत जी राहणार आहे याची पहा राहणार 28/8 सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत, म्हणजे याची मुलाखत आहे ते उद्याच राहणार आहे, 28/8 राहणार आहे, म्हणजे उद्या सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत तुमची मुलाखत होणार आहे. 2 नंबरची पोस्ट आहे ते पहा अधिपरिचारिकाची पोस्ट आहे. याची पात्रता मागितली GNA मागितली आहे किंवा BSc नर्सिंग, म्हणजे याचे पण रजिस्ट्रेशन झाले असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमचं याचं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. पर पहा यामध्ये जर यामध्ये म्हटलेलं आहे जर BSc नर्सिंगवाले जर नाही मिळाले तर जे ANMवाले आहेत ते पण त्याचा पण विचार केला जाईल. जर BSc स्टाफ नर्स न मिळाल्यास आरोग्य सेविका ANMचा पण विचार यामध्ये केला जाईल. आणि याची जी मुलाखत होणार आहे ते होणार आहे 28/8 होणार आहे, 1 ते 3 वाजेपर्यंत याची मुलाखत होणार आहे, म्हणजे दुपारी 1 ते 3 ला. तर बा 3 नंबरची जी पोस्ट आहे ते प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 3 नंबरची पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. याची पात्रता आहे ते BSc DMLT किंवा 12वी DMLT फॉर गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट, म्हणजे BSc DMLT किंवा 12 DMLT. याचे एकूण 10 जागा दिलेल्या आहेत आणि याची मुलाखत जी राहणार ती राहणार आहे सकाळी 10 ते 12 वाजता, म्हणजे 28/8 त्याची मुलाखत राहणार आहे ती राहणार सकाळी 10 ते 8 वाजता. आणि याचा जो पत्ता जो आहे याची तुमची मुलाखत ज्या ठिकाणी घेण्यात येणार आहे ते पहा जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे. जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद वर्धा मुलाखत ही होणार आहे ते 28/8 होणार आहे सर्व 3 पोस्टची, फक्त टायमिंग जरा वेगवेगळा आहे. पहिल्या पोस्टचा आणि तिसऱ्या पोस्टचा मुलाखतीचा टायमिंग जो आहे तो एकच दिलेला आहे हे लक्ष पहा. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हटल्या गेलेली आहे ते पहा लक्षात ठेवा. पहा पुरेसे उमेदवार न मिळाल्यास ती पदे भरेपर्यंत महिन्याच्या दर बुधवारी ज्याप्रमाणे उमेदवार येतील त्याप्रमाणे इंटरव्ह्यू पदे निवड करण्यात येणार आहे. म्हणजे जर तुमची मुलाखत घेतल्यानंतर जर पुरेसे उमेदवार नाही मिळाले तर महिन्याच्या दर बुधवारी तुमची हे मुलाखत घेतल्या जाईल, जोपर्यंत हे पदे जे आहे हे पूर्णपणे भरल्या गेले जात नाही तोपर्यंत, म्हणजे महिन्या दर बुधवारी तुमची हे मुलाखत घेण्यात येणार आहे जर पदे. तर पहा मुलाखतीचा तुम्ही जेव्हा जाणार तर कुठली काळजी घ्याल ते पहा. मुलाखती उपस्थित राहताना सोबत आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे 2 छायांकित प्रतीस, म्हणजे तुम्ही जे तुमचे जे डॉक्युमेंट राहणार ते 2 प्रतीत घेऊन जायचे आणि ते साक्षांकित केलेले, म्हणजे अटेस्टेड करून 2 छायांकित प्रतीस साक्षांकित केलेले, म्हणजे अटेस्टेड करून सोबत न्याय याचे 2 सेट तयार करायचे आणि ते अटेस्टेड करणे आवश्यक राहणार आहे. आणि मुलाखतीत उपस्थित राहताना उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावं लागेल, तुम्हाला स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावं लागेल. तुम्ही पासपोर्ट फोटो सोबत न्यायचे आणि जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते 2 प्रती तयार करून अटेस्टेड करून सोबत न्यायचे. तर अशा प्रकारे जिल्हा परिषद वर्धेची माहिती दिलेली आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, फक्त 3 महिन्यासाठी तुमची नियुक्ती केल्या जाईल. तर एवढं लक्षात ठेवायचं हे तुमची मुलाखत राहणार हे उद्यापासूनच, म्हणजे उद्याच राहणार आहे, उद्या सकाळी 10 वाजतापासून तुमची मुलाखत सुरू होणार आहे. याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर SMS करा, मी तुम्हाला याची सविस्तर माहिती पाठवून देणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.